हायवे नंबर 211 हा देवळाई गट नंबर 30 मधून गेला आहे. यासाठी जमिनी संपादित करण्यात आल्या, मात्र शेख निजाम शेख हसन यांना प्रशासनाकडून एक छदामही मिळालेला नसल्याने संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी या शेतकऱ्याने कोर्टात धाव घेतली आहे. हायवे नंबर 2011 सोलापूर धुळे महामार्गासाठी देवळाई गट क्रमांक 30 मधील शेत जमिनी अधिग्रहित केल्या होत्या. त्यावेळी या जमिनींच्या पंचनामेही भूमी अभिलेख विभागाने केले. त्यानंतर त्या जमिनीतून नॅशनल महामार्ग तयारही झाला, मात्र या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मोबदला अद्यापही मिळालेला नाही. पैसे मिळत नसल्याने शेख निजाम शेख हसन यांनी कोर्टात धाव घेत जमिनीची मोबदला देण्याची मागणी केली आहे. धुळे गट नंबर 30 मधून नॅशनल सोलापूर धुळे गेलेला आहे. आमची 25 जमीन भूसंपादन झालेली आहे, तरी आम्हाला प्रशासनानं एकही रुपया भेटलेला नाही आणि आम्ही हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे आणि न्याय मिळून पैसे देण्यात यावे मध्ये पिटिशन दाखल केली हायकोर्टामध्ये. हसन यांची 25 जमीन या महामार्गासाठी संपादित करण्यात आली, मात्र प्रशासनाच्या दिरंगाईने हक्काच्या पैशासाठी कोर्टात जावे लागत असल्याने या शेतकऱ्यांचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय.